किरण माने आणि रोहित शिंदे या दोघांमध्ये कॅप्टन्सीसाठी लढत होणार आहे आणि कॉलेज थीम असल्यामुळे यावेळी व्हॅलेंटाईन ही खास थीम यावेळी या टास्कसाठी देण्यात आली आहे आणि किरण माने आणि रोहित शिंदे या दोघांचे वेगवेगळे टीम बनवल्या जातील. या टीम्सना त्यांचे त्यांचे टेडी बिअर तयार करायचे आहेत. कोण सर्वात जास्त टेडी बिअर तयार करतो त्यावरती कॅप्टन ठरणार आहे. तर पुन्हा एकदा रोहित शिंदे हा बिग बॉसच्या घराचा कॅप्टन झालेला दिसतोय. कारण सकाळपासून लाईव्ह दरम्यान देखील कॅप्टन रूम वर पुन्हा एकदा ए टीमनेच डल्ला मारला आहे. सकाळपासूनच समृद्धी अपूर्वा त्या टीम त्या कॅप्टन्सी रूमचा यूज करत होती, त्यामुळे कदाचित पुन्हा एकदा रोहित कॅप्टन झाला आहे. तर समृद्धी ही कॅप्टन झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रोहित कॅप्टन झालाय. सुरुवातीला सुद्धा असंच झालं होतं, समृद्धी पहिली कॅप्टन होती आणि त्यानंतर रोहित कॅप्टन झाला होता, मग अक्षय आणि अपूर्वा असं झालं होतं. आता पुन्हा एकदा तेच होणार आहे का? कारण रोहित कॅप्टन झालाय, आता त्यानंतर अपूर्वाला कॅप्टन व्हावं असं वाटेल किंवा अक्षयला, पुन्हा तेच तेच चालू असतं. आणि बी टीम कडून ही संधी नेहमीच हुकली जाते कॅप्टन होण्याची. तर काय वाटतंय, पुन्हा एकदा रोहित कॅप्टन झाल्यामुळे आता रुचिराचा एक वेगळाच दरारा असणार आहे घरात. किचन टीम मध्ये रुचिरा आली आहे. संध्याकाळचं किचन टीमची जबाबदारी तिने घेतली आहे, ती तिथली लीड आहे सर. तर असं काहीसं आताच दिसतंय लाईव्ह दरम्यान. तर तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींबद्दल? शिवाय जर किरण माने कॅप्टन झाले असते तर चित्र हे पूर्णच पालटलं असतं. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि स्टे ट्यून विथ मराठी चस्का.